मंडळी, गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे गणेश मूर्तींवर शेवटचा हात कारागीर फिरवत आहेत. सर्वच कारागीर गणपतीच्या आकर्षक मूर्ती घडवत असले तरी जालन्यातील संत्रे कुटुंबाची कहाणी काही वेगळीच आहे. तब्बल चौथी पिढी उच्चशिक्षित असूनही गणेश मूर्ती बनवण्याच्या कामामध्ये तेवढ्याच तन्मयतेने स्वतःला झोकून देत आहे. पाहुयात जालना शहरातील संत्रे कुटुंबाची ही प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, माझं नाव कृष्ण हरिचंद संत्रे. गणपती करण्याचा व्यवसाय आमचा हा मूळ व्यवसाय म्हणजे आमचा, आम्ही कुमार समाजाचे, आमचा जन्मजात पिढ्यांचा हा व्यवसाय गणपतीचा. आमचे आजोबा पंजोबा हे आमचं मूळ गाव अंबड. आम्ही अंबडला जेव्हा राहायचो तेव्हा आमचे आजोबा मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करायचे. त्यानंतर आमचे वडील लहान असताना त्यांचे बघून, आजोबांचं काम बघून वडिलांना पण सवय, म्हणजे त्यांनी पण गणपती तयार करायचे. आणि वडील जसं जसं मग शिक्षण झालं आणि वडील नोकरीला लागले, वडील नोकरीला लागून सुद्धा त्यांनी गणपतीचा व्यवसाय चालू ठेवला. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे वडिलाची बदली झाली भोकरदन शहरात. भोकरदनला आम्ही 10 वर्ष राहिलो तेव्हा आम्ही तिसरी चौथीत असताना जसं वडील सर्व्हिस करून मूर्ती वगैरे करायचे तर ते आम्ही बघायचो, म्हणजे शाळा वगैरे करून आम्ही बघायचो तर आम्ही वडिलाला हातभार लावायचो. त्यानंतर मग आता वडिलांनी जसजसं आधुनिक तंत्रज्ञान आलं मातीच्या नंतर वडिलांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचं चालू केलं. वडिलांनी शाडूच्या मूर्त्यांमध्ये बरंच वर्ष काम केलं. त्यानंतर काळानुसार PUPची मूर्ती आली मार्केटमध्ये. वडिलांनी PUP जालना जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जे PUPचं काम चालू केलं ते वडिलांनी चालू केलं. जसं औरंगाबादमध्ये जाऊन वडिलांनी PUPचं प्रशिक्षण घेतलं, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये वडिलांनी सुरुवात केली PUPच्या मूर्त्या तयार करायला. त्यानंतर अगोदर सुरुवातीला रंगरंगोटी हे काम फक्त ब्रशनं व्हायचं, तर त्यासाठी जे कॉम्प्रेशर जे पेनगन वगैरे जे होतात ते वडिलांनी त्याचं प्रशिक्षण, वडिलांनी सुरुवातीला पेनगनचं वगैरे काम चालू केलं. त्यानंतर जसं फिनिशिंग वगैरे जे काम आहे बारीकाईनं त्या कामावरती वडिलांनी बारीकाने लक्ष दिलं. त्यानंतर त्यांचं पाहून आम्ही प्रत्येक काम एकदम चांगल्या पद्धतीनं कसं करण ग्राहकाला कसं पसंती होईल त्या हिशोबानं आम्ही त्याच्यामध्ये हळूहळू करत गेलो. आज आमचा व्यवसाय म्हणजे लहान मूर्त्यापासून ते मोठ्या मूर्त्यापर्यंत इतक्या चांगल्या पद्धतीनं पुढं गेला की काळानुसार ग्राहकाला जसं पाहिजे त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये बदल करत गेलो. जसं आता मागील 2-3 वर्षापासून मुंबई पॅटर्न म्हणतात जसं फायबरच्या मूर्त्या आणि बॅलन्सिंगच्या मूर्त्या, जसं की मोठ्या 15-20-25 फुटापर्यंत ज्या मूर्त्या आहे ग्राहकाला मागणी आहे की जालन्यामध्ये त्यांना उपलब्ध होत नव्हत्या, त्यांना बुऱ्हाणपूरला जावं लागत होतं त्या मूर्त्या आणण्यासाठी, तर त्यांना आपण त्यांच्या पसंतीनुसार मूर्त्या त्या जालन्यामध्ये आम्ही देयल मागच्या 2-3 वर्षापासून चालू केल्या आहेत. तर त्याला ग्राहकांनी एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही पण त्यांना त्यांचा जशी पसंती आहे त्या हिशोबाने आम्ही त्याच्यामध्ये जेवढे होईल फायबर डायचे बॅकग्राऊंड जे असतात फायबरचे मुंबईलाच ते मिळतात, दुसरीकडे कुठंच मिळत नाही, ते आम्ही त्यांना जालन्यामध्ये उपलब्ध करून द्यायलो आहे. आणि मोठ्या मूर्त्यामध्ये जेवढे म्हणजे चांगलेच चांगली बारकाईनं जेवढं काम होईल तेवढं आम्ही आमच्याकडून देण्यात प्रयत्न करत आहोत. ह्या व्यवसायामध्ये आम्ही तिघं भाऊसुद्धा ह्या व्यवसायामध्ये आहोत. वर्षभर आमचं काम चालू असतं. जसं व्यवसाय हा गणपती उत्सव हा फक्त 10 दिवसात असतो पण ह्यामागे आमची वर्षभराची मेहनत असते. आम्ही तिघं भाऊ, आमची पूर्ण फॅमिली, आमचे आजो वडील आता रिटायर झाले ते सुद्धा अजून पण आम्हाला मदत करतात आणि आमची फॅमिली आमची लहान मुलं म्हणजे चौथी पिढी जी आहेत ती लहान मुलंसुद्धा आता शाळा वगैरे करून ते पण आम्हाला कलर वगैरे करण्याला मदत करतात. आणि आमची फॅमिली व्यतिरिक्त आमच्याकडं बिहारचे 10-12 कारागीर आहेत, इथले लोकलचे सुद्धा 3-4 कारागीर, असं एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे आम्ही व्यवसाय पुढं केला आहे. आमचं शिक्षण वगैरे तिन्ही भावाचं चांग झालेलं आहे पण कलेला प्राधान्य म्हणून आणि वडिलोपार्जित हा व्यवसाय असून आम्ही ह्या व्यवसायामध्ये जेवढं होईल तेवढं आम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढं बी आम्ही वाढवून जसं ग्राहकाची मागणी राहील त्या हिशोबाने आम्ही त्यांना मूर्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करत. काळानुरूप व्यवसायात बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई स्टाईल फायबर मूर्ती देखील संत्रे कुटुंबीय ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. केवळ 5 इंचापासून ते 25 फुटांपर्यंतची मूर्ती संत्रे बंधू यांच्याकडे उपलब्ध आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.